अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। पाळधी गावातील नवीन शिदा पत्रिकेच्या यादीमध्ये धनदांडगे नागरिकांच्या नावांचा समावेश केल्याने पात्र लाभार्थी प्रचंड संतप्त झाले आहेत। त्यामुळे गावातील या संतप्त ग्रामस्थांनी पाळधी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकल्याची घटना काल घडली होती। येथील ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या मर्जीने तयार केलेली ही शिदा पत्रिकेची यादी रद्द करून पुन्हा नव्याने सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांचीच यादी तयार करण्यात यावी अशी मागणी पाळधी गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे। आमची समस्या आहे की घरकुलामध्ये नाव येत नाही, श्रीमंत लोकांना राशन कार्ड पाहिजे। आमचे राशन कार्डामध्ये नाव पाहिजे, आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे। माझे असे म्हणणे आहे की गावामध्ये कोटा किती भेटतो त्याची कोणी नोंदणी घेते का? त्याची नोंदणी बी कोणी घेत नाही। किती येतो, किती वाटला जातो ते बी कोणी विचारत नाही, पुसत नाही। म्हणतो बाकीचं राहतो ते जास्त पैशात विकता गरीबाला आहे। आमच्याकडे तर कार्ड काही नाही, कोणी देत बी नाही। तर आमचं एकच म्हणणी आहे की सगळ्याले सारखं कोठं मोठं असो का लहान असो का कोणी बाहेर बाहेर गावाचे येईल असो, त्यांना सगळ्यांना सगळे सारखे कार्ड धान्य भेटले पाहिजे। ते 4 किलो असो का 5 किलो असो का 2 किलो असो का 1 किलो असो, पण प्रत्येक लोकांकडून तुम्ही मत घेता तसे सगळ्या प्रत्येकाने कोटा भेटला पैसा असा जाहीर झाला पाहिजे। आज 12 वर्ष झाले मा घरात काहीच नाही, मी हुन जायले एक तास नाही मा घरी। 2-3 मुलं आहे, मी ना घरी बसून सनी खाऊ घातलं ते आले, पण कोणा काही द्यायला नाही। मग कोण काम नाही बी झालं तरी मी ना केलं। आणि मतदानाच्या टायमाला हे लोक येतात पाया पडतात, काय म्हणतात की तुम्हाला करून देईल। त्या घराच्या भोवती गेली मी, किती मोठे कागदपत्र जमा केले, काय म्हणे हे कागदाना ते कागदाना, मी ना कागदपत्र जमा करून दिले तरी यानं केले नाही। मोठ्या मोठ्या लोकांले घरकुला भेटून आले, पगारी उराल्या, कोठारे असेल कालडा आहे, मला काहीच नाही आहे। काय मुलडे आहे त्या मुलाकडून पाय काहीच काम होत नाही, धंदा होत नाही, तरी तो करू राहिला तसाच। पण ह्या लोकांना दिसून राहिलं का की बा ह्या मुलाकडून काही होत नाही, ह्या बाईकडून काही होत नाही, मग याला काही ना काही करून द्या। आपण त्याच्या घराभोवती आपण 3-3 वेळा हां त्याच्या पाया पडा की भाऊ हे करून दे। ते म्हणतात हे कागद आणा ते कागद आणा, आम्ही कागद जमा करू थकून गेलो, किती मोठे कागद जमा केले पण तरी या करून दिलं नाही। जमणारले गेले 3-4 वेळा पण तरी या लोक करून देता नाही। शेतीनी पोरग्यानी मजुरी करून येतो घ्या आता ना रेशन कार्डनी काय खा त्यांना शेतीवाडीनी त्यांना हा मग त्यांना तर आमचं आमच्यासारख्या पाहिजे शेतीनी काय नाही। हा म्हातारा माणूस आता कदलं मजुरी करीन सांगा, आता मर्यावर बी आलो आम्ही तरी सरपंच आमची पुकार घेत नाही, पैसे मांगत असेल तर पैसे देतो आम्ही, पण आम्हाला नुसतं राशन कार्ड तर द्या काय पुढचं आम्ही ना 500 रुपये द्यायला जे कोठा आणतो त्याला पैसे द्यायला तो दिवराला नाही आम्हाला अर्ज केले होते ते 3 वर्ष झाले मी ना करलंय तरी बी मध्ये दिवराले नाही। माया पोरी अशा फिरता किलवाण्यासाठी कोणी पोळ्या वाता असल्या ना मा पोरी लढत बसता पोई भेटीन म्हणून सांग, मग आम्ही ना काय करा
आत्महत्या करून घ्या काय मी सरपंचांच्या पायर कोणी देत नाही ते आम्हाला कोणी सुद्धा देत नाही राशन कार्ड एक दाना देत नाही आम्हाला काय करा मग आम्ही मजुरीच करा ते दुसरे माणसं आले ते आनंद आम्हाला करू आम्हाला मय तिथं सरपंच कानावर घेते ना आम्ही दुसऱ्या लोकांना देतो नका काय ते आम्हाला आनंद तरी नाही भेटत तर या ठिकाणी ह्या ज्या गरीब व गरजू महिला आहेत तर ह्या आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी जे त्यांचे राशन कार्ड आहेत तर यांची यामध्ये नोंदणी करण्यासाठी यांच्याकडून ते जे इतर लोक आहेत तर ते हजार हजार पाच पाचशे रुपये घेऊन यांचे नाव राशन कार्डमध्ये आम्ही जमा करून देऊ असे आश्वासन देऊन यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची ते या ठिकाणी त्यांच्याशी अविश्वासी करत आहेत तर या ठिकाणी या अजून काही महिला आहेत तर आपण त्यांच्या समस्या या ठिकाणी जाणून घेऊया मी पोर 25-30 वर्ष झाले मापाशी आहे त्या पोरचा पगार नाही ज्याच्या घरी शेतीबाडी असून पगार चालू आहे त्याचे हा मामन काय करा तिला कोणीच नाही निवान सेवानी आहे हा निवान सेवानी आहे कशाचं येणे आधार नाही तिले तिला कशाचं आधार नाही काय करा आम्ही ना गरीब माणसाचे नाव कार्डामध्ये आता एक वर्ष झाले नाव कार्ड करून पण त्यांनी कार्ड नाव चालू केले नाही आहे आम्ही 2 रुपये किलोचे धान्य त्यांना भेटतो आम्ही 15 रुपये किलोने त्यांचे अजून घेतो ते लोक बैलाला टाकतात ते आम्ही खातो पण तुम्ही लोकांनी आमची नावं गरीब लोकांची नावं तुम्ही आम्ही टाकलेले नाही आहे आज 1,25 रुपये रोजावर काय करायचे मुलांचे शिक्षण करायचे का कोटेवाल्याला हे करायचे कोटेवाले 2 रुपये किलोचे 15 रुपये किलो नाही खातात आम्ही ते नसलं तर 30 रुपयाचा किलो भर आटा आणतो पण आम्ही त्याच्यात ते करून खातो हे कार्ड मिळत आहे पण कार्ड आम्हाला मिळत नाही आहे चारमल शेटकडे कार्ड आलेलं आहे ते अजून मिळत नाही आहे आणि आम्ही काय खायचं माझ्या मुलांना घेऊन मी विधवा झालेली आहे आज ग्रामपंचायतीची ग्रामसभा झाली त्यामध्ये बरंच काही असं आढळलं की ते ग्रामपंचायतीने ते यादी वाचून दाखवली ते दाखवली व्हॉट्सअपवर त्याच्यामध्ये असं आढळलं की जे स्वतः सदस्य सरपंच यांनी त्यांचे नाव समाविष्ट करून घेते स्वतः त्यांनी लोकांसाठी निवडून आले होते त्यांनी स्वतःचेच नावं त्याच्यात टाकलेलं आहे म्हणून हे बाधी यादी बरखास्त करावी 40 लोकांची आणि नवीन जे लोक खरोखर लाभार्थी आहे त्यांना लाभ मिळावा अशी मी माझ्या विनंती करतो अशी ग्राम सरपंचाला सुद्धा माझी विनंती आहे त्यांनी जे झालेले आहे ती चूक मान्य करावी आणि गावाची माफी मागावी आणि परत नवीन यादी चांगले जे खरोखर गरजू लोक आहे त्यांना समाविष्ट करावे अशी माझी विनंती आहे यादीमध्ये नाव पाहूनच गाव पाहूनच लोकांची नावं दिलेले पण पहिल्यापासून समजायचे नाव बंद करायला पाहिजे आणि एका सोयनं गरीबाची छाननी करायला पाहिजे झालेली आहे एका डोळ्यानं आदू आहे मी पण मला अजून काही कोण केलं नाही आहे कार्ड आहे बहीण धान्याचं पण मला पगार पाहिजे एका पानाचं कार्ड पाहिजे पाळदे ग्रामपंचायतला आमचे पाळदे ग्रामस्थांचे हात जोडून विनंती आहे सरपंच व मेंबर बॉडी यांनी सगळ्या जुन्या याद्यापासून तर आतापर्यंत झालेल्या 2017 झालेल्या या सर्व याद्या कॅन्सल करून आणि नवीन याद्या तयार करून सर्वांना लाल पिवळे डवळे जे काय कार्ड भेटलेले असतील नागरिकांना अंत्योदय बिंतोदय सगळे यांना सर्वांना धान्य सुरू करावे अशी आमची पाळती ग्रामस्थांची नम्र विनंती चुकीची जे सदस्य आहे ना त्यांनी त्यांचे घरातले नाव टाकलेले आहे त्यांचे सदस्यांनी त्यांचेच नाव सांगितले की हे सदस्य जे फेरबदल करण्यात आलेले आहे त्यांचे सदस्यांनी सरपंच पण सुद्धा म्हणतो तर या ठिकाणी जी ग्रामसभा भरवण्यात आली होती तर या ठिकाणी जे नागरिक आहेत ते त्रासग्रस्त झालेले आहेत त्यांचे असे म्हणणे आहेत की जे 40 लोकांची यादी जी राशन कार्डासाठी जी तयार करण्यात आलेली आहे तर ती घोंगळ कारभारामुळे ती जी ज्या यादीमध्ये जे नावं आहेत तर ते गरजू लोकांचे नसून तर ते त्यांनी त्यांचे स्वतः कुटुंबातील लोकांचे नाव त्यांनी त्यामध्ये टाकलेले आहेत असे येथील नागरिकांचे म्हणणे आहेत तर या ठिकाणी पवार ग्रामसेवक उपस्थित आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया तर सर येथील ग्रामस्थांचे असे म्हणणे आहेत की
ते जे नाव जी यादी आलेली राशन कार्डासाठी, तर ते जे यादीमध्ये जे ग्रामपंचायतीचे सदस्य आहे किंवा सरपंच आहेत, तर त्यांच्याच नातेवाईकांचे नाव ते यादीमध्ये आहेत, बाकीचे जे गरीब नागरिक आहेत त्यांचे नाव नाही, असे यांचे म्हणणे. त्याबद्दल तुमचे मत काय त्या विषयावर? आपल्याकडे प्रस्ताव आला की मूळ जी वाढीव यादी आहे ती सदस्य लोकांच्या घरच्या लाभार्थी आहेत असं, त्याच्याकरता आपण विशेष ग्रामसभा बोलवले आणि त्याच्यामध्ये ती यादी वाचून दाखवली. तो 11/8/16 मध्ये त्या मासिक सभेमध्ये तो झालेला ठराव आहे. मग तो ग्रामसभेत आपण वाचून दाखवला आणि ग्रामसभेत असं ठरलं की ही यादी जी वैयक्तिक लाभाची म्हणजे सदस्य लोकांच्या कुटुंबातली आहे, त्याच्यामुळे ती यादी रद्द करण्यात यावी आणि त्यानंतर ती पूर्ण यादी गावातली ती वाचून दाखवणे, त्याच्यामध्ये जे अपात्र लोक असतील ते कमी करून जे गरजू आहेत गरीब आहेत त्या लोकांचा त्याच्यामध्ये समावेश करावा असं ग्रामसभेत सर्वांमध्ये ठरलं. गावकरी लोकांची इच्छा आहे की मूळ यादी 2016 जी मूळ यादी आहे आणि त्यानंतर जी वाढीव दुरुस्ती यादी झालेली आहे ती यादी रद्द करण्यात येऊन पुनर्गठन करण्यात यावी अशी लोकांची मागणी आणि योग्य निकषावर पुन्हा यादी दुरुस्ती करण्यात यावी. यामध्ये हा जो रेशन कार्डाचा गोंधळ झालेला आहे हा योग्य झालेला आहे, म्हणजे कुठेतरी जे आता लोक आहे ते जागृत झालेले आहे याच्यावरनं दिसतंय. पण याच्यावरनं आता तहसीलदार साहेबांनी सुद्धा या घटनास्थळी भेट दिलेली आहे. पण मला तरी असं वाटतं की आज रोजी जे गरजू लोक आहेत, आज रोजी 42 नावांमुळे तर हा गोळ झाला आहे, पण इथून 42 अगोदर सुद्धा बरेचसे धनदानगे लोक या योजनेचा लाभ घेत आहे धान्य योजनेचा. पण इथून म्हणजे जे आपले तहसीलदार साहेब आणि ग्रामसेवक साहेब यांना अशी एकच विनंती करतो आणि तलाठी साहेब की यांच्या सर्कल मिळून पूर्ण सुरुवातीला पूर्ण याद्या बरखास्त करायच्या आणि जे खरोखर नियमात आणि कायद्यात बसता त्यांचेच नावं घेण्यात यावी अशी फक्त माझी एक विनंती आहे. सविस्तार केला ग्रामपंचायतीवर मोर्चा काढलेला होता, रेशन यादीमध्ये गोळ झालेला होता, तर त्या यादीमध्ये आम्ही मोर्चा काढला. त्या दिवशी ग्रामपंचायत सरपंच सदस्य इकडे एकही हजर नाही होते, त्यामुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायतला कुलूप टोकले इकडे आणि चाबी घेऊन स्वतःजवळ घेऊन गेले. परत मग आम्ही नंतर सरपंच आलेल्यावर सरपंचांना वेळ तारीख मागितली, आपल्याला ग्रामसभा घ्यायची, त्यांनी 28 दिली. परत इथे आल्यावर ते सरपंच अर्धे सदस्य गैरहजर दिसले इथे, मग तिच्यामध्ये इथे गोंधळ चालू झाला. आम्ही ते यादीमध्ये जे गरजू लोक आहेत त्यांचे नावं वगळून सण त्यांनी ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या घरातील व्यक्तींची नावं टाकली, तर मग ते त्यांनी परत संध्याकाळी बंद गावाची यादी लावली. आमचं ते पण म्हणणं की तुम्ही तिच्यातून जे त्या यादीमध्ये बसत नसेल त्यांचे नावं वगडून सण गरीब लोकांचे नावं टाकावे ही विनंती आम्ही त्यांच्यासाठी सर्वे करून सण यादी तिच्यात गरीब लोकांची नावे टाकावे या अशी विनंती आम्ही त्यांना केली होती. ग्रामसेवक आपण आपण तेच सांगितलं आम्ही, ते तो ठराव मंजूर करावा तुम्ही तहसीलदारांना तोच दिला. तर या ठिकाणी या नागरिकांचे असे म्हणणे आहेत की अशा त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या म्हटल्या म्हणजे त्यांना राशन कार्ड मिळावे, त्याचप्रमाणे जे गरजू लोक आहेत त्या गरजू लोकांना या ठिकाणी धान्य मिळावे, त्याचप्रमाणे यांना जे घरकुल आहेत तर सगळ्यांना समानतेने घरकुल मिळावे, त्यांना सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार या ठिकाणी मिळावा, ह्या अधिकाराने या ठिकाणी हे नागरिक या ठिकाणी त्रासग्रस्त होऊन ग्रामपंचायतीला जेव्हा ते सभेसाठी आले तर त्यावेळेस या ठिकाणी गावातील सरपंच किंवा सरपंच सदस्य या ठिकाणी उपस्थित नव्हते, त्यांनी कोणत्याही प्रकारची या नागरिकांची दखल न घेता ते या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत. कॅमेरामन सचिन माडीसह मी जय इंगळे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.